शिरोळ तालुक्यातील ऊसतोडीला सुरुवात झाली आहे यामुळे पूरबाधित ऊस उत्पादकांना दिलासा मिळालाय पण शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यामध्ये ऊस दराबाबत एकमत झालं नाही तर संघर्ष अटळ आहे शिरोळ तालुक्यातील दत्त गुरुदत्त या कारखान्यांनी उद्यापासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी ऊसतोड सुरू झालीय स्वाभिमानीच्या ऊस परिषदेपर्यंत कारखाने सुरू करायचे नाहीत असं कारखानदारांनी ठरवलं होतं स्वाभिमानीनं परिषदेत एफआरपी अधिक दोनशे रुपये प्रतिटन अशी ऊस दराची मागणी करत कारखानदारांना पंधरा डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे परिषद झाल्यानंतर आता कारखाने सुरू झालेत तालुक्यातील दत्त तसंच गुरुदत्त या कारखान्यांच्या गाडी अड्ड्यांमध्ये ऊसानं भरलेल्या बैलगाडी तसंच ट्रॅक्टर दाखल झालेत कारखाने सुरू झाल्यामुळं आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पूरबाधित ऊसाला प्राधान्य मिळणार असल्यामुळं तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे पण स्वाभिमानी तसंच आंदोलन अंकुश या संघटनांच्या मागणीप्रमाणे दर द्यायला कारखानदार तयार झाले नाहीत तर संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही